आजचा 74वा वर्धापन दिन नक्कीच खूप मोठं योगदान राहिलं. घटना समितीचं ज्यांनी ही घटना लिहिली त्या घटनेची गोड फळे आपण चाखत आहोत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार, त्यांनाही मानवंदना. त्याचबरोबर त्यांच्या बरोबर 105 जण सहकारी वर्ग होता, ज्यांच्या अथक परिश्रमानंतर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसानंतर जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहिली गेली, ही भारत या सार्वभौम देशाशी. तोच आजचा दिवस 26 जानेवारी या शुभदिनाच्या सर्वांना शुभेच्छा पुनश्च एकदा. त्याचबरोबरीने मागी गणेश जयंतीचा दुसरा दिवस, आज बरेचसे 1.5 दिवसांच्या गणपतीचे निर्गमन होणार आहे, विसर्जन होणार आहे. तर महाराष्ट्रातही हा दिवस मोठ्या प्रमाणात मागी गणेश घरोघरी उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे नवसपूर्तीचा हा गणेश उत्सव घरोघरी साजरा केला जातो आणि नक्कीच इच्छिलेले फळ देणारा देवता श्री गणेशाला वंदन करून नक्कीच या सामन्याला सुरुवात करूया. पुनश्च एकदा एक कर्णोखाचा योगायोग, त्याचबरोबर आपली माहीमच्या महाराजाचे आज स्पर्धेचा हा पहिला दिवस 13वा पर्व. सुरुवातीची काही वर्ष पाहिली, जवळजवळ 8 ते 10 वर्ष आपण बघितलं असेल की या मैदानात माहीम विभागातील एक संघ आवर्जून अंतिम फेरीत दाखल व्हायचा, परंतु गेली 3-4 वर्षापासून ती परंपरा कुठे ना कुठे खंडित झालीय. याचा अर्थ व्यावसायिक खेळाडूंनी ही स्पर्धा कशी खेळली पाहिजे कशी नाही ही ते जाणलंय. इथल्या प्रत्येक खेळपट्टीचा अंदाज त्यांना आलेला आहे. सुरुवातीला व्यावसायिक संघांची दमछाक व्हायची विजयाकरता, कारण विभागातील स्थानिक संघाकडूनही ते पराभूत व्हायचे. म्हणून सुरुवातीचे 5 ते 6 वर्ष बघितली तर स्थानिक संघांनी धुमाकूळ घातला होता. त्यात मंगलमूर्ती संघ असो, शिवनेरी संघ असो, सुयश संघ असो, ओंकार संघ असो, फिशरमॅन संघ असो, या संघांनी नक्कीच अंतिम फेरीची चव चाखलेली आहे. अजून एका संघाकडून आपल्याला अपेक्षा करू शकत होतो, ती म्हणजे माहीम पॅकर संघ. त्यांचा खेळ उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सातत्याने या मैदानावर क्रिकेटचा खेळ त्यांच्याकडून खेळला जातो. दरम्यान सामन्याला सुरुवात होते भावेश गोलंदाजीसाठी आणि सलामीचे 2 फलंदाज स्ट्राईक एंडला कल्पेशला आपण पाहू शकतो, तर दुसऱ्या बाजूला ओंकार. तर नक्कीच भायखळा विभाग क्रीडा प्रेमींचं उपनगर ओळखला जातो. अंडरआर्म प्लास्टिक क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात या विभागात खेळलं जातं, तसंच ओरम क्रिकेट ही मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. असा हा विभाग आणि त्याच विभागातून प्रतिनिधित्व करणारा संघर्ष हा संघ दाखल झालाय. तर दोन्ही संघाचा पहिला सामना चौथ्या क्वार्टर फायनल फेरीमध्ये अंतिम 8 मध्ये जाण्यासाठीची ही सुरुवात. रंग ते संध्याकाळच्या 17 मधील हा पहिला सामना. एक वेगळं क्रिकेट असं, हवा थोडीशी दमट होते, त्यामुळे कापूस असले हल्याच्या चेंडू षटकारापर्यंत पोहोचवणं थोडस डिफिकल्ट जरूर जाईल, अशक्य असं नाहीच आहे, पाहायचंय. सुरुवात होते सामन्याला भावेश. दरम्यान सूर्यकसा चेंडू म्हणता म्हणतात हलगट टर्न जरूर घेतलाय, तिथे धावची तोडण्याची संधी, जोरदार अपील केलं जात आहे, पंचांचा इशारा नॉट आउट आहे. नक्कीच अचूक थ्रो जर आला असता वेगाने आणि जलद गतीने डायरेक्ट, तर एक संधी निर्माण झाली असती, परंतु तुर्तासन एक अतिरिक्त धावाने सुरुवात होते. 2 धावा मिळत आहेत, एक 22च्या स्वरूपात आणि एक वाईट धाव. तर नक्कीच भावेश याने मला वाटतं यावेळी वाईकट्टा चषकामध्ये कोणत्या तरी एका व्यावसायिक संघांमधनं आपलं प्रदर्शन केलं होतं. अंतिम 8 मध्ये त्यांचा संघ जाऊन पोहोचला होता. दरम्यान रोहित इथे मात्र थोडासा डगमगतोय. 2 धावा घ्यायला हव्या होत्या, परंतु नॉन स्ट्राइकर एंड फलंदाज त्या मनस्थितीत नव्हता. इथे 1-1 धाव अतिशय महत्वाची आहे. थोडासा हताश दिसला फलंदाज कल्पेश, वैयक्तिक 1 धावांचं खातं खोलतोय. धाव संख्या होते संघाची 3. यावेळी मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. दुसऱ्याच चेंडूवर भावेश आपलं गडीचं खातं खोलतोय. खूप चांगला बाउन्स अँड टर्न पाहायला मिळाला आणि ते बीट होते फलंदाज ओंकार, गोल्ड माफ करा कल्पेश बाद होतोय.
गोलंडकचा शिकारी पहिल्या चेंडूवर बाद होतोय. क्रिकेट मध्ये बघा, पहिल्या चेंडूवर जर बाद झाला तर गोलंडक दुसऱ्या चेंडूवर बाद झाला कोणती धाव न काढता तर सिल्वर डक असं म्हटलं जातं, आणि कोणतीही धाव न काढता तो जर बाद झाला तर त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं. अर्थात तो रनआउट झाला तर नॉन स्ट्राईक एंडला फार कमी वेळा असं घडतं. परंतु इथे तुर्तास कल्पेश गोल्डन डकचा शिकारी आणि त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज दाखल होते उमेश. भावेशचा पुढचा चेंडू खूप सुरेख असा मारा इथे केला जातोय भावेशकडनं. पहिली अतिरिक्त धाव गेल्यानंतर चांगला कमबॅक करतोय भावेश, सातत्याने सराव असतो, त्या सरावाचा फायदा कुठे ना कुठे भावेशच्या गोलंदाजीत आपल्याला दिसतोय. चांगला वेग आणि टर्न पाहायला मिळतोय भावेशकडनं. यावेळी सूप सुरेख असा फटका स्ट्रेटच्या दिशेने मिसफील्ड होतोय, त्यानंतर चांगला बॅकअप जरूर झाला अक्षयकडनं, परंतु दोन धावा तो काही रोखू शकलेला नाहीये. एक पहिला मोठा फटका पाहायला मिळाला. 38 चं सर्कल, पहिलं षटक पॉवर प्लेस मार्गस्थ आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच एक खेळाडू मला वाटतं शॉर्ट आहे, परंतु षटक संपल्यानंतरच तो दाखल होऊ शकतो असे काहीशी चेतावणी देताना पंच. दरम्यान जोरदार हिट केला जात आहे, परंतु बॉक्स आउट होईल का? होय, नक्कीच या मैदानाच्या नियमानुसार फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे. दुसरा झटका बसतोय संघर्ष भायखळा संघाला उमेदच्या स्वरूपात 5 या धावसंख्येवर. नक्कीच ही स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने गोलंदाज चांगले असणं फार गरजेचं आहे. गोलंदाजीच्या बळावरही तुम्ही स्पर्धा जिंकू शकता हे वेळोवेळी सिद्ध झालं या 13 वर्षाच्या इतिहासात. कारण फलंदाजीसाठी बरेच असे गॅप आहेत जे बॉक्स क्रिकेटमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं. मग नक्कीच गोलंदाज तुमच्या ताफ्यात चांगले असणे फार गरजेचं आहे. आणि रिदान 11 मात्र यावेळी चांगली संगमतनी त्यांनी केलेली आहे. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, भावेचा एक सुरेख चेंडू हाताळून षटकाची समाप्ती करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघर्ष भायखळा संघ जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 षटकांचे सामने आपण पाहत आहोत. नक्कीच आपल्या दादर ते वडाळा आणि माहीम विधानसभा अंतर्गत 3 महत्वाच्या स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र राज्य त्याची दखल घेतो. एक स्पर्धा म्हटली तर वाय चषक, तदनंतर सिद्धी पॅकर्स चषक स्पर्धा, तदनंतर मोर्चा वळतो तो थेट माहीमच्या महाराजा चषकाकडे. तिन्ही स्पर्धेचं वैशिष्ट्य वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळल्या जातात. एक वायकट्टाची वेगळी ओळख आहे, सर्कल ग्राउंड त्याचबरोबरीने त्रिकोणी चौकाराची संधी, सिद्धी पॅकर्स मध्ये मातीचं मैदान, लाल मातीचं मैदान आणि खेळण्याचं जे बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला म्हणतो समोरच्या दिशेला चौकार असो. परंतु माहीमचा महाराजा त्यापेक्षा थोडासा वेगळा, इथे षटकाराची संधी आहे, आयताकृती मैदान आहे आणि बरंच लांब असं मैदान आहे. षटकार जेव्हा जेव्हा बॉक्स क्रिकेटमध्ये असतो ते खेळ पाहण्याची मजा एक वेगळीच असते. आणि ते 6 चेंडूत 20-25 धावा चेसेबल होऊ शकतात, कारण षटकार समोरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतो. संतोष गोलंदाजीसाठी इथे मात्र पंच दंडित करणार आहेत, कारण अखूट टप्प्याचा चेंडू होता, पंचांनी तो नियमानुसार नो घोषित केलाय. 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या आगेकूच करते 7 या धावसंख्येवर. तर दोन्ही गोलंदाजाने मला वाटतं सुरुवातीचे 2 अतिरिक्त चेंडू टाकूनच सुरुवात केली आहे. फरक मात्र एवढाच, भावेशने चांगलं कमबॅक केलं. संतोषला ते जमेल का? माहीममध्ये अजून एक मोठी स्पर्धा, मराठा चषकामधील मालिकावीर संतोष, अर्थातच ते प्लॅस्टिक क्रिकेट होतं, परंतु त्या आत्मविश्वास नक्कीच संतोषकडे असणार आहे. तो आत्मविश्वासाचा फायदा इथे घेईल का? पहिला चेंडू हवेत आहे, रोहित तिथे झेलचा वेध घेतोय. तिसरा गडी मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने जाणार आहे. विनायक माघारी परतोय.
सात चेंडूंच्या खेळामध्ये तीन गडी बाद होणं हे काही चांगलं लक्षण दिसत नाहीये. तर इथे संघर्ष मात्र संघ विकेटसाठी संघर्ष करतोय. असा दिवस जर पाहिला रणजी क्रिकेटमध्ये तर नक्कीच एक मोठा दिवस ठरला. कारण एक करो या मरो स्थितीमध्ये असलेला सामना महाराष्ट्र संघ आणि मुंबई संघ या दोन संघासरम्यान फार कमी वेळा पाहायला मिळतं की इक्वल झालं 384 धावांवर. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. उलटा चेंडू तर जोरदार हिट करण्याची आता मात्र संतोष पहिल्या चेंडू नंतर मात्र चांगलं पुनरागमन करतोय. या स्पर्धेतील मला वाटतं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी होता संतोष जेव्हा शिवनेरी संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता त्याची आठवण मात्र कुठे ना कुठे होता. या संघाचा कर्णधार राजा काय कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव तर तिथे मिळतेच. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. या दरम्यान जोरदार हे स्टेट डाऊन द ग्राउंड पाहायचं आहे. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. फेकीही चांगली होते. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळते. नक्कीच अशा जर क्षेत्ररक्षकाची साथ जर तुम्हाला मिळत असेल तर गोलंदाजाला अजूनही आत्मविश्वास बळावतो. तसंच काहीस चित्र संतोषच्या या गोलंदाजीत पाहायला मिळतोय. चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. एक धाव तर मिळते. दुसरी धाव मिळेल का हा या नाच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. खर तर काहीच गरज नव्हती कारण तीन महत्वाचे गडी तंबूत आधीच परतले होते आणि चौथा झटका जे बाद होणं तुमच्या हाती होत आणि तीच घोडसूक तुम्ही केलीय. अजूनही खूप षटकांचा पल्ला बाकी आहे. जवळजवळ तीन षटकांचा पल्ला गाठायचा आहे आणि मला वाटतं जवळजवळ अर्धा संघ तंबूत परतलाय. त्यामुळे संघर्ष संघ इथे मात्र विकेटसाठी संघर्ष करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील संतोष याचा. जवळजवळ शिवनेरी संघातील तीन खेळाडू खेळ करतायत. अक्षय संतोष त्यानंतर रोहित त्यानंतर मोहितला आपण पाहू शकता. उरलेली स्टारकास्ट ही राजाचीच आहे. त्यामुळे एक चांगली संघबांधणी जरूर आहे. क्षेत्ररक्षणावर जास्त भर दिसतोय. यावेळी मात्र नो चेंडू जरूर आहे परंतु फलंदाज धावचित झाल्या कारणास्तव हा चेंडू काउंट होणार आहे या स्पर्धेच्या नियमानुसार. दोन्ही पंचांची नजर जर आपली बघितली तर जवळजवळ पाहू शकता अजित निकम सर स्ट्राईक एंडला आणि पद्मनाम प्रभू एक स्वतः एक बॉक्स क्रिकेटचे एक महान खेळाडू विशेष करून अष्टविनायक क्रिकेट संघ खूप चांगल्या प्रकारे त्यांनी क्रिकेट हाताळलं. तदनंतर मात्र ते पंचगिरीकडे वळले आणि खूप चांगली पंचगिरी खेळायला चांगली शिस्त आणि नियम त्यांनी लावून दिले असे आमचे माननीय पंच. तदनंतर भावेश पुण्णच्या एकदा सज्जवताना दिसतो वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी. चांगलं षटक हाताळलं होतं. पहिलं षटक दोन गडी त्याने मौल्यवान बादी केले होते. तोच भावेश सज्जवताना दिसतोय. यावेळी मात्र बॅटची थोडीशी आउटसाइड एज. एक धाव तर तिथे नक्कीच मिळणार आहे. बाराशी धावसंख्या नक्कीच. 12 आकडा जरी समोर आला तरी युवराज सिंगची आठवण येते. 12 डिसेंबर हा त्याचा जन्मदिवस. भारताचा एक मॅच विनर खेळाडूची आठवण होते. नक्की सूर्यकाचा फटका कव्हरच्या दिशेला डायरेक्ट हिट जर झाला असता तर काहीतरी फलंदाज तर बाद झाला असा. परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय पंच अजित सरांनी. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना कामगिरी बजवायची आहे.
तर नक्कीच तिसरे पंच आपल्यापर्यंत अचूक निर्णय पोहोचवतील. फलंदाज इथे नाबाद आहे, कारण पहिल्याच अटम मध्ये जर फलंदाज जर गोलंदाजाला जर स्टंप मध्ये चेंडू लावण्यात यश आलं असं तर कदाचित फलंदाज बाद झाला असा, परंतु सुदैवी म्हणावं लागेल चेंडू भावेच्या हातातून सुटला, लागेपर्यंत फलंदाज क्रीज मध्ये आरामात आला, त्यामुळे एक चांगला निर्णय थडांपडचाही आणि तंत्रज्ञानाचा खूप चांगला फायदा आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. दरम्यान खूप चांगला डेलिकेट टच पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एक धावेनिशी धावसंख्या होते 14 या धावसंख्येवर. थोडस संकटात आहे संघर्ष संघ, या संघर्ष 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नाव तर संघर्ष आहे परंतु स्वतः ते संघर्ष करत आहेत. नक्कीच मोठा संघर्ष केल्यानंतर जो मिळणारा विजय असो तो अधिक आनंद देऊन जातो. स्वामी विवेकानंद म्हणतात पायच आहे, अजून बराच असा मोठा पल्ला गाठायचा आहे फलंदाजांना, कारण त्यांचा अर्धा संघ जवळजवळ तंबूत परतलाय आणि अर्ध्या षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पाचवा चेंडू घेऊन यावेळी ऑफस्टिकच्या बराच असा बाहेर, पंचांचा इशारा, वाईट चेंडू. संख्या पुढे सरसावते 15 धावसंख्या. भावीचा पाचवा चेंडू पुन्हा एकदा लेट कट खेळतोय, एकच धाव मिळणार आहे. सोळाशी धावसंख्या, पुन्हा एकदा बंटुकचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. शेवटचा चेंडू भावेशचा, खूप चांगला ग्लान्स केला जातोय. एक धावच तिथे मिळणार आहे, चांगलं क्षेत्रक्षण, चांगली फेकी. षटक संपते, 2 षटकांची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती. संघर्ष संघाची धावसंख्या होते 5 गडी 17. नक्कीच इथे थोडस संत क्रिकेट जरूर झालंय, कारण धावांना आकार देता आलेला नाहीये संघर्ष संघाच्या फलंदाजांना, कारण बरेच असे अतिरिक्त चेंडूही आपल्याला पाहायला मिळाले. जवळजवळ 5 अतिरिक्त धावा होत्या, परंतु तरी सुद्धा तदनंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलं आणि धावा मात्र आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात 17. आता शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. रोहित गोलंदाजीसाठी येतोय, या स्पर्धेतील एकमेव गोलंदाज असेल 13 वर्षाच्या इतिहासात की त्याने एकाच सामन्यात 7 गडी बाद केले होते, तो गोलंदाज म्हणजे रोहित. 2 षटक हाताळली होती आणि 2 षटकांमध्ये त्याने 7 गडी बाद केले होते. हा न भूतो न भविष्यती असा इतिहास रोहितच्या माध्यमातून या स्पर्धेत घडला गेलाय. ती वेळ वेगळी होती, आजची वेळ वेगळी आहे, पण तेव्हा रोहित सातत्याने क्रिकेट गार्डन मध्ये खेळायचा. आता तो टच थोडासा कमी झालाय पाहिजे, परंतु गुणवत्ता मात्र रोहित मध्ये आहे. खूप चांगला गोलंदाज आहे, गुणी गोलंदाज आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं
त्याला चांगलं जमतं. या दरम्यान मात्र खूप आखूड टप्प्याचा चेंडू होता, टर्नही पाहायला मिळाला. एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 18 या धावसंख्येवर जाऊन पोचते. पुढचा चेंडू यावेळी सूर्यकाचा टर्न पाहायला मिळाला, बराच असा बाउन्स पाहायला मिळाला, फ्लाइट पाहायला मिळाला, सर्वच काही पाहायला मिळते रोहितच्या गोलंदाजीमधून. एक धावही पाहायला मिळते, 19 अशी धावसंख्या. मात्र 30 ते 35 धावांचं आव्हान नक्कीच एक आव्हानात्मक असेल रात्रीच्या या 17 मध्ये. यावेळी सूर्यकाचा फटका राजायचं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, सर्वस्व झोकून देतोय या संघाचा कर्णधार आणि संघ मालक म्हटलं तरी चालेल राजा. सुरुवातीच्या 3 चेंडूवर 3 बहुमोल धावसंख्या उभारली आहे, पाहायचं आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी मात्र चेंडू आव्याकाच्या बाहेर जाणार होता की काय असं फलंदाजाला वाटलं, परंतु त्याला चकवा देता चेंडू ऑफ स्टिकच्या थोडाशा आतमध्ये आला. वाईट चेंडूच्या दिशेने जाणारा चेंडू हातमध्ये हलकासा वळला. निर्धाव चेंडू दरम्यान जोरदार हिट करण्याचा कमजोर प्रयत्न, चेंडूमध्ये कोणतेही पॉवर जनरेट करता आलेला नाही आहे फलंदाजाला. जेलबादून माघारी परतावं लागतंय फलंदाज अक्षय यास. जागा घेण्यासाठी येतोय ऋतिक. नक्की संघर्ष संघाला इथे काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, कारण स्थानिक संघ आहे आणि इथल्या मैदानाची पुरेपूर माहिती त्यांना आहे. त्यामुळे 30 ते 35 धावा धावफलकावर असणं फार गरजेचं आहे. अजूनही संधी त्यांना आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगला स्वीप पाहायला मिळतोय. शरीरापर्यंत चेंडू येऊन दिला आणि त्यानंतर मात्र बॅट वळवली स्क्वेअर लेगच्या दिशेला. षटकाची समाप्ती, 4 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या होते 21. 6 गडी बाद झाल्यानंतर 21 अशी धावसंख्या. शेवटचा षटक असेल. 5 षटकांचा सामना. नक्कीच एखाद दोन जर षटकार पाहायला मिळाले तर नक्कीच सामन्यामध्ये एक वेगळी रंजकता निर्माण होऊ शकते. तुर्तच ते कार्य तरी कठीण दिसते, ते करावं लागणार आहे, कारण 6 गडी ऑलरेडी तंबूत बाकी राहिलेली आहेत. शेवटच्या फलंदाजाकडनं आपण अपेक्षा करत नाही, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. नक्कीच प्रथमेश गोलंदाजीसाठी दाखल होतोय. अंतिम षटक तो हाताळणार आहे. प्रथमेश ऋतिक यास. या दरम्यान मात्र नियंत्रण गमावून बसलेला हा पहिला चेंडू. जवळजवळ सर्वच गोलंदाजांनी आपली सुरुवातच अतिरिक्त धावांनी केली आहे आणि मला वाटतं प्रथमेश तशी सुरुवात करतोय अतिरिक्त धावांनी. रोहित वगळता पुढील चेंडू. जोरदार हिट करण्याचा एक मिस टायमिंग स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. जोरदार हिट जरूर केलेला आहे, परंतु सीमारेषा गाठेल का? होय, नक्कीच गाठेल. एक मोठा फटका इथे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितच्या बॅट मधून एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावर मारलेला हा सुरेख खणखणीत षटकार. संघाच्या तंबू मध्ये बऱ्याच अशा अवधीनंतर एक आनंदाचा क्षण पाहायला मिळतोय. त्याला कारण आहे, रोहितने मारलेला एक अप्रतिम षटकार. या 6 धावाने मात्र आता कुठे ना कुठे धावफलक चांगली भरारी घेतोय. धावसंख्या धावफलकावर लागते
29 29 अशी धावसंख्या, अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ आणि लाईन मात्र योग्य राखता आलेली नाही आहे. ऑफस्टिकच्या बाहेर एक अतिरिक्त धाव, 30 या धावसंख्येवर फलक जाऊन पोचतोय. सूर्य कसा फटका, एक षटकार मारल्यानंतर आता मात्र बॅट कुठे ना कुठे तळपायला लागली आहे. गोलंदाज थोडासा दबावात दिसतोय, जर अटेम्प्ट केला असता तर नक्कीच फलंदाजाला माघारी परतावा लागला असं. दरम्यान तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जरूर रोहित कडून पाहायला मिळालं आणि चांगलं फटका यावेळी मात्र थ्रू दी कव्हर्स आपल्याला पाहायला मिळाला. चांगला गॅप शोधून काढण्यात यश मिळालं फलंदाजाला. या दोन धावांनीशी धावसंख्या जाऊन पोचते 32 32 या धावसंख्येवर. आणि अतिशय महागडा षटकाच्या दिशेने थोडस वाटचाल करतोय प्रथमेश, कारण 3 षटकात अवघ्या 21 धावा होत्या. 3 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. तदनंतर मात्र ही या स्पर्धेची खासियत आहे, बघा एका षटकाराने या मॅच स्वरूप थोडस कुठे ना कुठे पालटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा, हा अतिरिक्त धाव असणार आहे, वाईट चेंडू असणार आहे. तेहतीस अशी धावसंख्या धावफलकावर लागते. आता मात्र एक चांगल्या सुस्थितीत जाऊन पोहोचलाय. एक फाइटिंग टोटलच्या दिशेने संघर्ष संघ, यावेळी मात्र मोठा फटका जरूर आहे. दैवाची साथ लाभेल का? नक्कीच नाही आहे, कारण चेंडू ट्रॅव्हल होत आहे आउट ऑफ बॉक्स. फलंदाजाला माघारी परतावा लागणार आहे. सातवा झटका बसतोय. कार्यकर्त्यांनी जुना बॉल, जुन्या चेंडूची व्यवस्था करायची आहे. एक्स्ट्रा चेंडू देऊन ठेवा आपल्या अंपायर्स कडे. तर नक्कीच हे षटक मात्र थोडस दिलासादायक असणार आहे संघर्ष संघासाठी. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर लागल्या 33. नक्कीच इथे 35 ते 40 धावा जर झाल्या तर नक्कीच एक चांगला फायटिंग टोटल्स म्हणता येईल. रात्रीच्या वेळी टार्गेट चेस करणं तितकस सोपं नाही आहे. पाहिजे आहे 5वा चेंडू घेऊन प्रथमेश, मात्र कट करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न. क्षेत्ररक्षकी बीट होते, पायीच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते 34 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटकातील, या पहिल्या इनिंग मधील. पंचांचा पुन्हा एकदा आवाज, 1 2 गो, ही खास शैली आहे अजित निकम सरांची. त्यांच्या एका या आवाजाने, या शैलीने एक मोठा चाहता वर्ग, प्रेक्षक वर्ग त्यांनी निर्माण केलाय. विशेष चाहता वर्ग वायकट्ट्याच्या वेळी सह दिसतो. मोठा हिट यावी पाहायचा आहे. 6 धावा मिळतील का? नाही. अक्षय शिंदे तिथे मात्र झेल सुरेखरित्या टिपतोय, चांगला जज करतोय. आणि 8वा झटका बसतोय. पहिलं 17 समाविष्टात येत आहे. 5 षटक धावसंख्या उभारल्या. यानंतर जो सामनावर आहे, दत्त 11 सायन आणि जावेद ब्लू स्टार संघ, दोन्ही संघाचे कर्णधारांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे.
आता आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. उद्याच्या आणि परवाच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रामध्ये क्रिकेट खेळलं जाणार आहे आणि अंतिम दिवशी मात्र अंतिम 8 संघांमध्ये विजेता पदासाठी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र ब गटामधील हा तिसऱ्या फेरीचा सामना, सुरुवातीचे 3 संघ आपण पाहिले, चेंबूरचे 2 संघ, रॉयल चेंबूर संघ, तदनंतर कंधारी किंग्स, हे 3 संघ जवळजवळ अंतिम 8 मध्ये दाखल झालेत. पहिला सामना दोन्ही संघाचा अंतिम 16 मध्ये प्रवेश करण्यासाठी. सलामीचे 2 फलंदाज प्रथमेश अक्षय दाखल झालेत, यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर गोलंदाज कल्पेश अतिरिक्त धावाने सुरुवात करतोय. नक्कीच 35 धावा फार मोठ्याही नाहीत आणि छोट्याही नाहीयेत, परंतु संघर्ष संघाला इथे संघर्ष करावा लागणार आहे. त्यांच्यासाठी आव्हान सोपण असणार आहे. स्थानिक खेळाडूंचा हा संघ आहे, इथल्या प्रत्येक कोपऱ्याची माहिती त्यांना आहे. कधी धावांचा वेग वाढवायचा, कधी स्टॉप करायचा, हा एक बेनिफिट्स स्थानिक संघाला या मैदानाचा नेहमीच पाहायला मिळतो. भायखळ्यातील हा संघ थोडासा नवखा वाटतोय, परंतु धावांचं लक्ष त्यांनी खूप चांगलं ठेवलंय. 35 धावा त्या वाचवता येतील का हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा चेंडू घेऊन प्रथमेश पुन्हा एकदा दाखल होतोय. सुरेखरित्या टॅप केला जातोय, तिथे चेंडू अडवण्याची प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर केली जाते, परंतु यश लाभत नाहीये. 2 धावा तिथे मिळतात कव्हर पॉइंटच्या दिशेला. खूप सुरेखाचा फटका, खूप सुरेखाचा टॅप पाहायला मिळतोय प्रथमेशच्या बॅट मधून. संख्या जाऊन पोचते 4 या धावसंख्येवर. विलेक्टनचा मारा, खूप चांगला फटका खेळला जातोय. एकच धाव तिथे मिळणार आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन पोचतोय. मोठे फटके मारण्याची गरजही नाहीये, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक जरी चालू असलं तरी सुद्धा, कारण धावांचं लक्ष फार मोठं नाहीये. चेंडू गॅप मध्ये ढकलणं हीच प्रायोरिटी असेल दोन्ही फलंदाजाची. तसंच काहीचं चित्र यावेळी मात्र खूप सूर्य कसा गॅप शोधण्यात यश जरूर मिळालं, परंतु कौतुक करावं लागेल ऋतिकेचं. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय, आपलं शरीर झुकून दिलं जमिनी लगत आणि चेंडूला थांबवण्यात यश मिळालं. त्याचा परिणाम कुठे ना कुठे एक धाव वाचवली आहे आपल्या संघासाठी. 6 धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा एक लेझी एलिगन्स थोडासा म्हणता येईल अक्षय याचा. स्टेट बॅटने न खेळता रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट थोडासा फसला जरूर होता अक्षय, परंतु नंतर मात्र धाव घेण्यात यशस्वी झाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. प्रत्येक षटकामागे 7 धाव जमवायचे आहेत. नक्कीच तो सरासरी तर पहिल्या षटकात गाठली आहे, अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र शेवटच्या क्षणाला ऑन स्ट्रायकर एंडला चेक करताना केवळ एकच चेंडू चेक करण्याची मुभा असणार आहे, नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेल मात्र तिथे सुरेखरित्या टिपला जातोय. विजेच्या खांब्याचा अडथळा होता तिथे, त्याची पर्वा न करता पूर्णपणे झोकून दिल्याने चांगला झेल टिपला गेलतोय. इलेव्हन संघ सायन आणि जावेद इलेव्हन
ब्लू स्टार या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे यायचे. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेला विनंती असेल दोन्ही संघांना. नक्कीच फलंदाजीसाठी आता मात्र मोहित दाखल झालाय नॉन स्ट्राइकर एंडला. 24 चेंडू आणि 28 धावांचा पल्ला गाठायचा. गोलंदाज अमय नक्कीच भायखळा विभाग मुंबई विभागातील एक नामांकित प्रभाग ओळखला जातो. राणीची बाग म्हणा, दादर नंतरची फळभाज्यांची मोठी मार्केट भायखळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आर्थर रोड ज्वेल असा एक परिसर तिथे पाहायला मिळतो आणि एक मोक्याचं ठिकाण मुंबई उपनगरातील. तसंच मुंबईतील सर्वात मोठं सरकारी इस्पितळ जे जे इस्पितळी भायखळा विभागातच पाहायला मिळतं. याच विभागातून बिलॉंग्स करणारा हा संघ संघर्ष 11 संघ इथे मात्र या पहिल्याच सामन्यात थोडासा संघर्ष करतोय. धावा जरी कमी त्यांनी धावफलकावर लावल्या तरी सुद्धा त्यांचा विजयासाठीचा हा संघर्ष चालू आहे. दरम्यान अतिरिक्त धावाने सुरुवात पंच दंडित करतायत. हा चेंडू वाईड असणार आहे, धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. दत्त 11 संघ, दत्त 11 संघ लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. दत्त 11 सायन संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीसाठी लागलीच यायचे. यानंतर लागली तुमचा सामना होणार आहे. इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडस त्याला दाखल झालाय अमित, मंचाकडे आलेला आहे दत्त 11. इथे मात्र विचार विनिमय करताना, कारण नो आणि वाईट चेंडूने नक्कीच भायखळा संघ थोडासा बॅकफुटला जरूर जाणार आहे आणि गोलंदाजामध्ये तिथे बदल मात्र केला जातोय. त्याची जागा भरून करण्यासाठी येतोय विवेक. रात्रीच्या प्रहरातील सामने बघायला मजा असते थोडी वेगळीच असते, कारण एक उन्हाचा त्रास नसतो आणि तदनंतर मात्र आपल्याला ज्याची सवय नसते त्या वातावरणात खेळण्याची संधी मिळत असते. या दरम्यान मात्र पंच दंडित करतायत. हा चेंडू असेल नो. परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र होत नाहीये. अतिरिक्त चेंडूचा भडीमार इथे पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र पहिला चेंडू टाकला जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. चेंडू जाऊन विसावला जातोय. पंचांचा इशारा येतोय. बरंच काहीच घडामोडी कळतात आहे. नक्कीच स्पर्धेच्या नियमानुसार पंच डायरेक्ट नो देऊ शकतात त्यांना कोणती ऍक्शन वैध वाटत असली तर. सूर्यकसा स्वेरलच्या दिशेने वळवलेली बॅट, एक धाव मिळते. धावसंख्या पुढे सरसावते 12 या धावसंख्येवर. खूप चांगली फलंदाजी करतोय अक्षय, त्यालाही जाणीव आहे एक एक धावांनीशी आपण सहजरित्या विजय होऊ शकतो. यावेळी मात्र पंच घोषित करतायत की हा चेंडू जो आहे तो नो असणार आहे. गोलंदाज जेव्हा करतो तेव्हा ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादेचं मात्र उल्लंघन केलं जात आहे गोलंदाजाकडून. त्यामुळेच नो चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू इथे. मात्र धावा जमवल्या नाहीत तर धावा दिल्या जात आहेत असंच काही चित्र पाहायला मिळते. षटकामधील जवळजवळ 6वी अतिरिक्त धाव असेल जे विनामूल्य षटकार पाहायला मिळाला. फलंदाजाच्या मेहनतीविना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मात्र संघर्ष संघ थोडासा हतबल दिसतोय. कोणती लाईन अँड लेंथ त्यांना सापडत नाहीये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे, परंतु तसं काहीसं चित्र दिसत नाहीये. या दरम्यान सूर्यकसा टॅप पाहायला मिळतोय. हृदी कव्हर पॉईंटच्या दिशेला एक धाव तिथे सहजरित्या मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर.
35 धावांचा पाठलाग करताना धावांची गरज आहे. 21 चेंडू 19 धावा दरम्यान जोरदार हिट केला जातो स्टेजच्या दिशेला. खूप चांगला क्षेत्ररक्षण म्हणता म्हणता पाहायचंय. 2 धावा मिळवण्यात मोहितला यश मिळते. बऱ्याच अवधीनंतर मोहितला मला वाटतं स्ट्राईक मिळते. उरम क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो मोहित. यावेळी मात्र बॉक्स क्रिकेट खेळताना मला काफ या स्पर्धेसाठी बोलवलं, यासाठी मोठमोठ्या फटक्यांसाठी. यावेळी पुन्हा एकदा मोहितने चेंडू गॅप मध्ये टोलवलाय 2 धावांकरता. या 2 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोचते 20 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 15 धावांची गरज आहे 19 चेंडूत. दरम्यान मोठा हिट करण्याचा प्रयत्न फलंदाजाला बीट जरूर केलंय. निर्धाव चेंडू जातोय. 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर लागतात 1 गडी बाद 20. नक्कीच माहीम क्रिकेट मध्ये जानेवारी महिना जो आहे तो एक मोठमोठ्या स्पर्धांसाठी ओळखला जातो. खर तर या महिन्यामध्ये 3 मोठ्या स्पर्धा माहीम विभागात खेळवल्या जातात. त्यामधील एक मोठी स्पर्धा प्लास्टिक क्रिकेटची, ती म्हणजे ओम चषक. तदनंतर मराठा चषक प्लास्टिक क्रिकेटचा. तदनंतर मूळचा वळतो तो माहीमच्या महाराजा चषकाकडे. त्यामुळे खेळांसाठी पर्वणीचा हा महिना असतो प्रत्येक वर्षातील जानेवारी महिना. माहीमच्या महाराजा चषकातील हा पहिला दिवस दिनांक 26 ते 19 या 4 दिवसांमध्ये 32 संघ आपल्या खेळाचं प्रदर्शन करणार आहे. पाहायचंय गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. सूर्य कसा फटकेबाजी केला जाते थ्रू दी कवर्स. 1 धाव तिथे सहजरित्या मिळते. अक्षय चांगली फलंदाजी करतोय. चांगला जम बसवला त्याने खेळपट्टीवर. धावसंख्या जाऊन पोचते 21 या धावसंख्येवर. काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे वायकळा संघर्ष संघाला. आता 1-1 धावा जर ए झाले. यावेळी मात्र काय चेंडू फिरवलाय. चेंडू फिरवलाय म्हणण्यापेक्षा गती आणि चेंडू ग्रीप खूप चांगल्या पद्धतीने झालाय. फलंदाज टर्न करता खेळायला गेला परंतु यष्ट्यांचा वेध कधी करून गेला ते त्यालाही कळलं नाही. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली बऱ्याच अवधीनंतर. अशाच पद्धतीचे चेंडू टाकून तुम्ही सामन्याच्या विजयाच्या जवळ येऊ शकता. आता विजय तुमच्यापासून लांबच आहे. दुसरा झटका बसतोय रिदान 11 संघाला. तर त्याची जागा घेण्यासाठी येतोय अक्षय. या स्पर्धेतील माजी मला वाटतं मालिकावीर दुसऱ्या पर्वातला ज्यावेळी स्वामी विवेकानंद संघ या स्पर्धेत उपविजेतापद मिळवलं होतं त्यावेळी अक्षय शिंदेला मला वाटतं मालिकावीर हा पुरस्कार मिळाला होता. या स्पर्धेचा एक मोठा अनुभव आहे अक्षयकडे. दरम्यान जोरदार हिट केला जातोय अक्षयकडून परंतु पहिल्याच चेंडूवर मात्र तो माघारी परतणार आहे कारण खूप सूर्य कसा जेल टिपला जातोय लॉंग ऑन रिजनच्या क्षेत्ररक्षकाकडून. मोठी धावा करण्याचा मोह मात्र अक्षयला काही आवडता आलेला नाहीये आणि त्याच प्रयत्नात तो तंबूत परततोय. बॅक टू बॅक विकेट्स इथे मिळत आहेत संघर्ष भायकर 11 संघाला. इथे मात्र थोडासा चिंतेत दिसतोय तो रिदान 11 संघ. पहिल्या 2 षटकानंतर मात्र सुस्थितीत होता. तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 गडी बाद करण्यात संघर्ष संघाला यश मिळते. कुठे ना कुठे एक अंधुक्षी जी आशा होती ती मात्र आता निर्माण झाली आहे. पाहायचंय पुढचा चेंडू असेल. या दरम्यान खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळते भाईयास कडून. चेंडू पहिल्याच प्रयत्नात जर हातात असता तर नक्कीच धावचीत झाला असा फलंदाज. परंतु दुर्दैवी म्हणावे लागेल फलंदाज सुदैवी म्हणावं लागेल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू काही हातात आलेला नाहीये. संघर्ष संघाचा संघर्ष मात्र अजून जारी आहे. 16 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. ऐसा 1-2 विकेट संघर्ष संघाला नक्कीच मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात.
परंतु चांगल्या क्षेत्ररक्षणाची नक्कीच गरज आहे. धावा थांबवणं हे एक मोठं चॅलेंज आहे, कारण एवढ्या मोठ्या मैदानात धावा रोखणं फार कठीण काम आहे. परंतु तुम्हाला जर विजयी लक्ष्य गाठायचं असेल तर ते तुम्हाला करावंच लागणार आहे. तुर्तास अक्षय मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय, जिथे गॅप मिळेल तिथे मात्र चेंडू टोलवतोय, चेंडूची अंतिम क्षणापर्यंत वाट पाहतोय, आपल्या शरीरापर्यंत चेंडू येऊन देतोय, तदनंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने धाव घेतोय. बंटुकोचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकांमधील, या दरम्यान मात्र खूप चांगला फ्लिक आणि जोरदार फटके मारण्याची काही गरजच नाहीये. जर तुम्हाला एक धाव जर आरामात मिळत असेल तर तिसऱ्या षटकांची समाप्ती, धावसंख्या होते रिदान इलेव्हन संघ 3-24. आता 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे, 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. नक्कीच इथे संघर्ष भायखळा इलेव्हन संघाला चांगल्या क्षेत्ररक्षणाने गडी बाद करण्याची गरज आहे. तर दुसऱ्या बाजूला रिदान इलेव्हन संघ जर बघितला तर फलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिरावण्याची फार मोठी गरज आहे. असं वाटलं होतं हा सामना एक हाती विजय मिळवेल की काय, परंतु या षटकाने मात्र विजयाचं पार्ट जे आहे ते कुठे ना कुठे संतुलित करून ठेवलंय. त्याकरता नक्कीच रोहितचं कौतुक करावं लागेल. 2 मौल्यवान घडी, 4 धावा देत त्याने या षटकाची समाप्ती केली आणि कुठे ना कुठे एक सामना जो आहे तो बॅलेन्स करून ठेवलाय. इथे जर अजून एक चांगलं षटक जर गोलंदाजाकडनं हाताळलं गेलं तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये एक वेगळी चुळस इथे पाहायला मिळेल. तुर्तास धावांची गरज, 12 चेंडू आणि 11 धावा. मी याच करता म्हणतो, एक एक धाव किती महत्वाची आहे, एक एक धाव वाचवणं, एक एक धाव निर्माण करणं का महत्वाचं आहे. जेव्हा अटीतटीचा सामना होतो तेव्हा आपल्याला त्या एका धावेची किंमत कळते. इथे मात्र संघर्ष संघाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. 12 चेंडू 11 धावा. सूर्यकासा चेंडू इथे मात्र हाताळला गेलाय गोलंदाजाकडनं, चेंडू पायाला आदळतोय. सुदैवी म्हणावा लागेल फलंदाज, LBW चा नियम नाहीये, अन्यथा क्लोज डिसिजन असता. तुर्तास लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते, 11 चेंडू 10 धावा. फलंदाजचा मय सज्ज, इथे मात्र खूप चांगला फटका म्हणता येणार नाहीये. यष्टीरक्षक जर चपळ असता तर नक्कीच इथे संधी निर्माण झाली असती. फलंदाजाच्या बॅटला काही चेंडू पूर्णपणे मिडल झालेला नाहीये, या ठिकाणी होता त्याच ठिकाणी चेंडू स्टॉप झाला. भाईचं मात्र कौतुक करावं लागेल, खूप चांगल्या वेगाने तो धावत आला आणि एक धाव पूर्ण केले. आता मात्र चांगली चुरस पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज थोडेसे का होईना परंतु दबावात दिसले बऱ्याच अवधीनंतर. कारणही तसंच आहे, कारण त्यांचे महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले आहेत. इथे जर एखाद गडी जर त्यांनी गमावला तर नक्कीच त्यांचाही संघ इथे मोठ्या संकटात सापडू शकतो. तुर्तास तसं काहीच चित्र मात्र दिसत नाहीये. दोन्ही फलंदाज आता मात्र चांगले सेट झाले तसं का म्हणायला हरकत नाहीये. धावांची गरज, 10 चेंडू आणि 9 धावा. फलंदाज अमय पुन्हा एकदा यावेळी मात्र खूप चांगला फटका, इथे मात्र खूप चांगला थ्रो. पंचांचा डिसिजन आमच्या पर्यंत पोहोचतोय की हा फलंदाज जो आहे तो नाबाद आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि खूप चांगलं चित्र. खेळाडू वृत्ती कशी असावी बघा, समोरचा संघ जो लढतोय तोही भाईच्या मदतीला आलाय. त्याच्या काही लागलं का याची विचारपूस करताना, आशा करतो की भाई सुस्थितीत असेल.
इलेवन सायन जावेद ब्लू स्टार इलेवन या दोन संघादरम्यान मला वाटतं नाणेफेकी झालेली आहे. लागलीच आपण त्यांचाही सामना पाहू शकता. नक्कीच या माहीमच्या क्रीडानगरीमध्ये सजत असलेली स्पर्धा माहीमचा महाराजा चषक वर्ष 13 स्वागत असेल. मुंबईचं हृदय कुठलं असेल नकाशामध्ये तर तुम्हाला नक्कीच एक प्रदेश दिसेल तो म्हणजे माहीम. त्याचं या माहीम क्रीडानगरीमध्ये रंगणारी ही स्पर्धा चषक मानाचा ना आहे लाखाचा अशी टॅगलाईन या स्पर्धेची आहे. मला वाटतं भाई मला वाटतं अनफिट वाटतोय त्यामुळे त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज फलंदाजीसाठी येतोय की काय अशी परिस्थिती तिथे निर्माण होते. नक्कीच आंतरराष्ट्रीय नियमानुसार खेळाडू जर खेळताना जर दुखापतग्रस्त झाला तर तो रनर घेऊ शकतो. सुरुवातीपासून तो रनर घेऊ शकत नाही. आपण सर्वांनीच पाहिलं बाईला दुखापत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ज्यामधून गाजवलं क्रिकेट ते हर्षद पागदरे आणि भरत मेहर सारख्या खेळाडूंनी. त्यानंतर समीर गिरकर यांनी कांगा लीग मध्ये मला वाटतं सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक भारताचा विक्रमवीर सुनील गावस्करांच्या हस्ते पटकावला होता. अशी माहीमची क्रीडानगरी मुंबई संघात स्थान मिळवलेला हार्दिक तामोरे ही आपल्याच माहीम विभागाला बिलॉंग्स करतो. दरम्यान सामन्याकडे वळूयात. अतिरिक्त चेंडू इथे पाहायला मिळतोय की काय पंचदंडित करतायत ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. नक्कीच या धावा तुम्हाला वाचवाव्या लागणार आहेत. चेंडूची पिचिंग तुम्हाला चांगली पद्धतीने करावी लागणार आहे. दरम्यान खूप चांगला फटका खेळला जातोय अक्षय यासकडनं. एका धावांकरता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. धावसंख्येत बर 29 अशी धावसंख्या. आता केवळ मला वाटतं 6 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. या दरम्यान मात्र लेगस्टिकच्या पुन्हाच्या एकदा बाहेर. आज सकाळपासून जर आपण विचार केला तर नक्कीच गोलंदाजांनी कोणताही गोलंदाज असा आढळला नाही की त्यांनी अतिरिक्त धावा दिलेल्या नाहीयेत. गोलंदाज या स्पर्धेत मात्र दबावात दिसल्यात. जोरदार अपील होते. पंचांचा इशारा आपल्याला काय येतोय ते थोड्याच वेळात कळेलच. परंतु तुर्तास दोन्ही निर्णय अजूनपर्यंत पेंडिंग आहे. पंच आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय देतीलच. रेफर करतायत. नक्कीच रिव्ह्यू मध्ये काय दिसेल त्यामधील ऑनफील्ड अंपायर डिसिजन आपल्याला मान्य करावं लागेल. थोड्याच वेळात आम्ही तो कळवू पाहायचंय.
तर नक्कीच डिसिजन पंच अजित सर आपणापर्यंत कळवतीलच काय डिसिजन असेल आपल्यापर्यंत पोहोचवतात कारण खूप क्रिटिकल डिसिजन होता आणि अशा वेळी असे डिसिजन घेण्यास किती वेळ लागलाय त्यावरूनच आपण कळू शकता आणि सर्व पारखून पाहिल्यानंतरच अंतिम डिसिजन अंतिम निर्णय आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवित आहोत अजित सरांच्या माध्यमातून आणि जो काही निर्णय असेल ते दोन्ही संघांनी मान्य करायचं आहे ही विनंती असेल दोन्ही संघांना कारण अगदी तटीचा हा सामना आहे जवळजवळ 5 ते 10 मिनिटं या निर्णयासाठी गेलेले आहेत मात्र एक फेअर डिसिजन आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत फलंदाज इथे मात्र बाद ठरवला जातोय तर भाईलाही विनंती असेल सर्वांनी चर्चा केल्यानंतरच हा डिसिजन दिलाय त्यामुळे कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी मात्र तिन्ही पंचाकडून घेतली गेली आहे भाई सर का एक मौल्यवान गडी मात्र बाद दिला जाते तदनंतर मात्र धावसंख्या 30 अशी धावसंख्या आणि धावांची गरज आहे 5-7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे अजूनही 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे रीती मात्र फलंदाजीसाठी दाखल होते प्रितेश दोन्ही बंधूंची जोडी इथे दाखल होते 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे जवळजवळ मला वाटतं चौथा झटका बसलाय रिधान 11 संघाला इथे मात्र एक एक धावा इथे काढणं फार गरजेचं आहे रिधान 11 संघाकरता नक्कीच प्रितेश मध्ये मोठा फटका मांडण्याची क्षमता आहे परंतु त्याची काही गरज नाही आहे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे फार आपण भरपूर वेळा पाहतो एखादा इतर फलंदाजाला जर असा सामना जर आला तर थोडासा तो भुचकळ्यात पडतो कारण ती त्याची नैसर्गिक शैली नसते पाहिजेच आहे एक आपल्या विपरीत शैलीविरुद्ध त्याला खेळायचंय 7 चेंडू आणि 5 धावांची गरज मॅन खूप चांगला असा फटका म्हणता येणार नाहीये तिथे मारत थोडीशी लूज फिल्डिंग जरूर म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाला इथे मात्र साथ देणं गरजेचं होतं सुदैवी म्हणावं लागेल दोन्ही फलंदाज फलंदाज इथे नक्कीच धावचित झाला असा जर हातात चेंडू आला असा पहिल्या झटेमध्ये मात्र शेवटचं षटक शिल्लक आहे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे गडी न गमावता जर 3 धावाही केल्या तरी रिधान 11 संघ विजय होऊ शकतो दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे समीकरण त्याला संघर्ष संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आहे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे नऊ चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आलंच नाही मित्रा पहिली गोष्ट मित्र तुझा एकच डॉट गेलाय आणि 3 वाईड 7 अशी धावसंख्या आल्या नक्कीच मी का सांगतो आपला एक अतिरिक्त प्रतिनिधी पाठवायचा तो यासाठी कोणताही घोळ होऊ नये तुर्तास धावांची गरज आहे 7 चेंडू 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे 3 निर्णायक धावा जरी काढल्या गडीनं गमावता तरी रिधान 11 संघ विजय होऊ शकतो हे समीकरण दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे या स्पर्धेच्या नियमानुसार संघर्ष संघाचे जवळजवळ 7 गडी बाद झाले होते आणि रिधान 11 चे 4 गडी बाद झाले तर एक विजय समीकरण लक्षात घ्यायचे आहे 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे गोलंदाज सज्ज होताना दिसतोय अतिरिक्त चेंडूंचा भडीमार हे कारण ठरवू शकतं पराभूताचं संघर्ष 11 भायखळा संघा करतात जवळजवळ 7 ते 8 धावा त्यांनी वाईट नोच्या स्वरूपात दिल्यात नक्कीच त्या इथे बहुलमोल ठरल्यात रिधान 11 संघासाठी 3 धावांची गरज जोरदार हिट करण्याचा अनावश्यक प्रयत्न काही गरज होती का मोठा फटका खेळण्याची कारण अजूनही सामना संपलेला नाहीये आणि मी आधीच म्हटलं जर तुमच्याकडे हार्ड हिटर फलंदाज असतील आणि तुम्हाला जर धावांची गती एक प्रत्येक चेंडू मागे एक असे हवे तंबूच्या आश्रयाला परततोय
तर नक्की जिथे भावेशसाठी दडपण असणार आहे, पाच चेंडू आणि तीन धावांची गरज आहे, पाचवा झटका बसतोय रिधान इलेवन संघाला। आणि ते मात्र पुन्हाचा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय, सामना होता कुठे आणि आलाय कुठे, खरोखरच काय अप्रतिम चेंडू हाताळायला गेलाय गोलंदाज रोहित यासकडनं। एक एक डॉट चेंडू दिसते मात्र विजयापासून नक्कीच थोडस दूर नेतोय रिधान इलेवन संघ, जिथे काहीच गरज नव्हती खरं तर प्रितेशला मोठा फटका मारण्याची। भावेश मात्र बॅकफुटला जाऊन कट खेळण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू हाताळतोय, प्रत्येक डॉट चेंडू नक्कीच तुम्हाला प्रेशर मध्ये टाकेल, तुर्तास प्रत्येक चेंडू मागे एक धाव जरी काढला तरी रिधान इलेवन संघ विजय होऊ शकतो। मात्र भावेश दबावत असणार आहे, अक्षयला स्ट्राइक देणं फार गरजेचं आहे, तसं काहीसं चित्र इथे घडेल का। तिसरा चेंडू घेऊन यावी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, वारंवार बचावला जातोय, हाई चेंडू डॉट असता, इथे चपळ क्षेत्ररक्षकांची गरज होती, फलंदाजाला बीट करण्याची गरज होती, परंतु तसं काहीसं चित्र इथे घडत नाहीये। हवेशी दबावत दिसला या चेंडूवर, कारण चेंडू आणि बॅट मध्ये फार मोठं अंतर राहिलं होतं, सुदैवी म्हणावं लागेल की चेंडू पायाला आदळला। खेळपट्टीवरचे क्षेत्ररक्षक जे जवळ उभे राहिलेत खरं तर त्यांनी शार्प क्षेत्ररक्षण करायला गरजेचं होतं तर कुठे एक संधी निर्माण झाली असती, परंतु तुर्तास एक चांगली बाब घडते, स्ट्राईक पूर्णच्या एकदा अक्षय जो सलामीपासून खेळपट्टीवर स्थिरावलेला आहे त्याच्याकडे स्ट्राईक येते, धावांची गरज येते मात्र आहे, तीन चेंडू आणि दोन धावांची गरज आहे। इथे मात्र पूर्णच्या एकदा काहीतरी वेगळंच घडतंय, अक्षय त्रिफळाची दोन तंबूच्या आश्रयाला, सामना मात्र सरड्याच्या कातडीप्रमाणे रंग बदलतोय। ओके होणार ना, ठीक आहे, जर घडी बाद झाले समान बाद झाले आणि धावाही समान झाल्या तर जो संघ नाणेफेक जिंकलाय त्या संघाला विजयी घोषित करण्यात येणार आहे या स्पर्धेच्या नियमानुसार, त्यामुळे लक्षात घ्यायचंय नाणेफेक जो संघ जिंकलाय तो संघ विजय होऊ शकतो, जर गडीही आणि धावाही समान झाल्या तर तुर्तास धावांची गरज आहे, दोन चेंडू आणि दोन धावा, संघर्ष इलेव्हन भायखळा संघाचे धावा झाल्या त्या म्हणजे गडी बाद झाले होते, आठ गडी बाद झाले होते आणि रिधान इलेव्हन संघाचे सहा गडी बाद झाल्या, त्यामुळे या चेंडूवर धाव जर केली रिधान इलेव्हन संघाने तर त्यांचा संघ विजयी होऊ शकतो, दोन चेंडू आणि दोन धावांची गरज आहे, काय सामना रंगलाय असं वाटलंच नव्हतं की संघर्ष संघ इथपर्यंत संघर्ष करेल, इथपर्यंत मजल मारेल, पण त्यांनी हे शक्य करून दाखवलंय, एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे त्या सामन्यासाठी, दोन चेंडू दोन धावा। यावेळी मात्र रोहित इथे आरामात एक धाव पूर्ण करतोय आणि औपचारिकरित्या इथे मात्र रिधान इलेव्हन संघ विजयी होतोय, कारण या चेंडूवर गडी जरी बाद झाला तरी सुद्धा परंतु धाव घ्यायची आहे, खेळ पूर्ण करायचा आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, एक चेंडूने एका धावेची गरज आहे, बघा क्रिकेटमध्ये एक एक धाव अतिशय महत्वाची का आहे। चला फलंदाज तुम्ही दबावत नाही येत, आता हा चेंडू खेळून काढायचा आहे, खरंच आता भायखळा संघाच्या फलंदाजाची चूक आहे, ते मात्र एक एक धावा पण का घेतली नाही, ती का घ्यायला पाहिजे होती हे प्रश्न सर्व डोळ्यासमोर त्यांच्या उभे राहत असणार। एक चेंडू एक धावांची गरज, जोरदार हिट, पूर्णपणे इथे विजयी झालेला नाही आहे
इथे रिधान इलेवन संघ ऑफिशियली विजयी होतो आहे, कारण त्यांचे गडी कमी बाद झाले, सातच गडी बाद झाले आणि संघर्ष संघाचे आठ गडी बाद झाले होते मित्रांनो। तर गडी जे बाद झाले होते त्या बळावर, त्या सांख्यिक आधारावर संघर्ष संघ इथे पराभूत होतोय। बघायला गेलं तर हा सामना टाईट झालाय, विकेटच्या बळावर रिधान इलेवन संघ विजयी ठरतोय, परंतु कौतुक करावं लागेल संघर्ष संघ भायखळ्याचं की त्यांनी या सामन्यामध्ये चुरशीची लढत दिली। हा सामना बघायला गेला तर कोणता संघ इथे पराभूत झालेला नाहीये, विकेटच्या आधारावर रिधान इलेवन संघ